आणि 2020 विश्वचषकाच्या रणांगणातून एक मोठी बातमी, न्यूयॉर्कच्या मैदानातून एक मोठी बातमी भारतीय क्रिकेट रसिकांसाठी. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या मुंबईकर फलंदाजांनी केलेल्या 67 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 2020 विश्वचषकात भारतानं आपला सलग 3रा विजय साकारलाय. या सामन्यात भारतानं अमेरिकेचा 10 चेंडू आणि 7 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात भारतानं अमेरिकेनं जे विजयासाठी आव्हान दिलं होतं 111 धावांचं, ते केवळ 3 फलंदाजांच्या मोबदल्यात आणि 19व्या षटकात पार केलं. या विजयासह भारताचं सुपर 8 तिकीटही कन्फर्म झालं आहे. खरं तर भारतीय संघ या सामन्यात 3-44 अशा संकटात सापडला होता, पण त्या परिस्थितीतून सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेनं भारतीय संघाला विजयपथावर नेलं. सूर्यकुमार यादवनं 49 चेंडूत नाबाद 50 धावांची, तर शिवम दुबेनं 35 चेंडूंमध्ये नाबाद 31 धावांची खेळी उभारली. त्याआधी भारतानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि भारतानं अमेरिकेला 20 षटकात 8-110 धावांवर रोखलं. हर्षदीप सिंगनं 4 तर हार्दिक पंड्यानं 2 विकेट्स घेऊन अमेरिकेच्या डावाला ब्रेक लावला. आणि या संदर्भात सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आपल्या समवेत आहे थेट न्यूयॉर्कमधून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले. सुनंदन, भारतानं 3रा विजय साजरा केला आहे, सुपर 1 तिकीटही कन्फर्म झालं आहे, पण खऱ्या अर्थानं सौरभ नेत्रावळकरनं भारतीय संघाला 2 हादरे दिले आणि तिथं कुठेतरी हुरहुर वाटत होती. विजय सामना भारताने जिंकलाय, सुपर 8 प्रवेशही केलाय, पण पहिल्यांदा काय म्हणावं असं वाटतं तर शाब्बा अमेरिकन टीम, कारण अप्रतिम खेळ त्यांनी केलेला आहे. भारतासारख्या अनुभवी संघाला आज त्यांनी विजयासाठी जे काही झुंजवलंय ते बघायला खूप मजा आली आहे. विजय, सुनंदन कशा पद्धतीनं वर्णन करशील भारतीय संघाच्या या विजयाचं? कारण पहिल्या 2 सामन्यात देखील आपल्याला या न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर थोडेफार त्रास झाला होता, पण आज अमेरिकेसारख्या दुबळ्या संघासमोर देखील भारतीय संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. अगदी बरोबर बोललास तू, कारण पहिली बॉलिंग करायची संधी भारतीय संघाला मिळाली होती. हरदीप सिंग पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या होत्या, त्याच्यानंतर दर थोड्या अंतरानं अमेरिकेचा एक एक फलंदाज बाद होत राहिला. 110 धावांपर्यंतच त्यांची मजल गेलेली होती. कागदावर दिसणारी ही छोटी धावसंख्या पार करताना भारतीय संघाला गार हवेमध्ये घाम फोडलेला आहे अमेरिकन संघाने. आणि जसं हरदीपनी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या होत्या, तसंच सौरभ नेत्रावळकरनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद करून भारतीय संघाला हादरे दिले होते. आणि त्याच्यानंतर अडचणीच्या काळामध्ये शिवम दुबेनी साथ दिली सूर्यकुमार यादवला, आणि तू म्हणलास ते खरं आहे, 67 धावांच्या अखंड भागीदारीनी भारताचा विजय साकारला गेलाय. फक्त त्याच्यासाठी प्रचंड कष्ट करायला लागलेले आहेत. सूर्याच्या फलंदाजीचं आजचं वर्णन कसं करशील? कारण आज खऱ्या अर्थानं सूर्याला नांगर टाकावा लागलाय आणि मग फटकेबाजी करावी लागली. ढगाळ हवामध्ये सूर्य चमकला असं मी वर्णन करीन विजय. त्याचं कारण हे विकेट असं आहे की जिथं ढगाळ हवामानासारखी ही विकेट आहे, बॉल मधनच इतका खाली राहत होता. ऋषभ पंतची विकेट जर का आपण पाहिली तर लक्षात येईल की मधनच एका बाजूनी चेंडू सरपटी जात होता. अशा विकेटवरती सूर्यकुमार यादवनी जबाबदारी ओळखून केलेली बॅटिंग, त्यांनी झळकावलेलं नाबाद अर्धशतक बरंच त्याच्या कॅरेक्टरविषयी सांगून जात आहे. त्याचं कारण आजची त्याची खेळी ही जास्त खास होती. सुनंदन, आणखी एक महत्वाची कामगिरी या सामन्यामधली म्हणजे ती म्हणजे सौरभ नेत्रावळकरची 2 विकेट्स काढल्या. दोन्ही फलंदाज नावाजलेले, एक रोहित शर्मा आणि दुसरा विराट कोहली, आणि याच सौरभ नेत्रावळकरनं पाकिस्तानला देखील हरवण्याची कामगिरी बजावली. सुपर ओव्हरमध्ये त्याच सामन्यात त्यानं पाकिस्तानचे निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स देखील घेतले होते. या सौरभ नेत्रावळकर जो सॉफ्टवेअर इंजिनियर पण आहे आणि क्रिकेटर पण आहे, त्याच्या कामगिरीविषयी काय सांगशील? सुनंदन लेले यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण मोठी बातमी जी 2020 विश्वचषकाच्या रणांगणातून न्यूयॉर्कच्या मैदानातून आलेली आहे ती म्हणजे भारतानं या स्पर्धेतला सलग 3रा विजय साकार करून सुपर 8 तिकीट कन्फर्म केलंय. भारतानं 3रा सामन्यात अमेरिकेचा पराभव केला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.